आयटीआय की सभी सब्जेक्ट की प्रिपरेशन करने के लिए और औरिट एक्झाम पास होने के लिए करे हमारे को और सबसे पहले पाने के लिए लिए हमारे को सबसे नोटिफिकेशन नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आय टी आय अपडेट्स तर आय टी इन्स्ट्रक्टर भरतीला जवळजवळ दीड वर्षे होऊन झालेलं आहे येऊन तर मित्रांनो या ठिकाणी जी आपली वेटिंग लिस्ट आहे किंवा या ठिकाणी जी एक तारखेला जे डॉक्युमेंट व्हेरिकेशनला बोलवलं त्याच्याविषयी काय अपडेट्स आहेत किंवा कधी बोलवणार आहेत सेकंड डिव्ही थर्ड डी वीला तर तेही पाहणार आहोत आणि फर्स्ट डी व्हीला मुलं का ॲबसेंट होते आणि सेकंड डी व्हीलाही राहतील याचा असा का अंदाज आपण लावू शकतो किंवा का भरपूर ठिकाणून ह्या ठिकाणी गोष्टी आपल्याला ऐकाय मिळत आहेत काय काय बातम्याही मिळत आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून तर आपण जर पाहायला गेलो तर वेटिंग बऱ्यापैकी पन्नास ते साठ टक्के प्रमाणे प प्र... टक्क्यात जर आपण विचार केला तर एवढंही वेटिंग क्लिअर होणार आहे मित्रांनो तर वेटिंग वन तर आरामशीर क्लिअर होईल मी एवढं सांगतोय मित्रांनो तर जे वेटिंग वन आल वन वनवाले आहेत ते आरामशीर त्यांचं ठिकाणी या ठिकाणी होऊन जाणार आहे आणि वेटिंग टू वाल्यांचंही पन्नास टक्क्यांची जवळपास गॅरंटी आहे की ते ह्यांचं हो त्यांचंही होईल या ठिकाणी आपण जर पाहायला गेलो तर पहा सर्वात महत्त्वाचं आपण या ठिकाणी दोन ते तीन ज्या या ठिकाणी टॉपिक्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहेत तर डी व्ही टीच्या वेबसाईटवरती गेल्यावरती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर त्याचबरोबर तर या ठिकाणी आपण पाहू शकतो त्याच्यामध्ये काय काय डिटेल्स आणि काय काय अपडेट्स येणार आहेत आणि त्याविषयी आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहे तर त्याचबरोबर तर सर्वांनो सर्वांना माहिती आहे की बारा डिसेंबरपर्यंत व्हीचे जे परिपत्रक येत होते ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि त्याचबरोबर त्या परिपत्रकांमध्ये काय काय टॉपिक्स आहेत आणि काय काय आपल्याला त्या ठिकाणून न्यूज कन्फर्मेशन मिळतं मिळणार आहे त्या प त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर त्याचबरोबर ज्या सर्व मुलांचं सिलेक्शन झालं आहे त्यांनाही या ठिकाणी काँग्रेस आणि जे वेटिंग बनवाले आहे त्यांनाही काँग्रेस तर या ठिकाणी आपण काय करूया डी व्ही टीच्या वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत तर डी व्ही टीची वेबसाईट आपण आपल्या सर्वांसाठी माहिती जी झालेली आहे या ठिकाणी ठीक आहे तर आता या ठिकाणी आल्यानंतर जर आपण या ठिकाणी परिपत्रक जर पाहायला गेलो तर लेटेस्ट परिपत्रक जर पाहायला गेलो चौदा सत् सातशे बहात्तरची जी आपली सेकंड आली होती जी या ठिकाणी रिक्रुटमेंट आली होती त्याचंही आपल्याला आपल्या चॅनलचे कोर्सेस अवेलेबल आहेत तुम्ही ते प्लेस्टोरवरून जाऊन घेऊ शकता आय टी आय विनर्स नाव आहे तर त्याचप्रमाणे जर आपण या ठिकाणी पाहायला गेलो अठ्ठावीस डिसेंबर सव्वीस जानेवारी आणि त्याच्यानंतर जे अठ्ठावीस डिसेंबरला हे परिपत्रक आले होते तर अठ्ठावीस डिसेंबरला येण्याचं प्रयोजन काय या ठिकाणी आपण जर पाहायला गेलो तर फोर्थ जे डी व्हीचं आलं होतं त्यांनी एकतीस तारीख दिली होती थी, लास्ट ठीक आहे येतं हा इथपर्यंत आपल्या सर्वांना माहिती होतं ठीक आहे आता जी पाचवी होती ती अब्सेंट विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी आपण जर पाहायला गेलो तर खालील दोन ह्या चौदा सत्तावन्नच्या आहेत आणि वरती दोन ज्या अपडेट्स आलेल्या आहेत त्या सातशे बहात्तरमध्ये आहेत सातशे बहात्तरची ही साठ टक्के मुलं अबसेंट होते डी व्हीला गेलेच नाही आहे फेक एक्सपिरियन्स असतील किंवा फेक डॉक्युमेंट असतील त्यामुळे आणि ही डी पार्ट नंबर फाईव्ह आहे हा चौदा सत्तावन्नचा आहे तर या ठिकाणी आपण जर पाहायला गेलो वेटिंगवाल्यांना कधी डीव्हीला बोलवणार हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर दोन जानेवारी लास्ट डेट होती त्या येणाऱ्या परिपत्रकावरती जर आपण दोन जानेवारीला जर आपण पकडलं तर, तर परिपत्रक आले अठ्ठावीस डिसेंबरला तीन ते ती चार दिवस होत आहेत दोन जानेवारी लास्ट होती तर चार दिवसानंतर जर आपण पाहायला गेलो तर तसं न करता लास्ट डेट होती बावीस डिसेंबर लास्ट ढीवी डेट होती चौदा सत्तावंशी त्याच्यानंतर सहा दिवसांनी हे परिपत्रक आले तर माझं म्हणणं आहे दोन तारखेनंतर सहा दिवस पकडून आपण आठ डिसेंबर ते नऊ डिसेंबर जी आपण या ठिकाणी पकडलं तर पहिले तीन दिवसानंतर तीन दिवस दिले होते सेकंड जे डी व्ही होतं ॲपसेंट विद्यार्थ्यांसाठी त्याला तीन दिवस दिले होते त्याच्यानंतर जर आपण पुढं पाहायला गेलो तर आपण जर या ठिकाणी जर पाहतोय वेटिंग वन आणि वेटिंग टू किंवा वेटिंग थ्री वेटिंग फोर असेही आहे भरपूर आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना सांगायचं आहे की काही ओपनचे जे वेटिंगवाले तेही काय काय ट्रेडला सिलेक्टेड होते त्याच्यामुळे वेटिंग लिस्टमध्ये नवीन मुलांचाही या ठिकाणी समावेश होऊ शकतो तर त्याच्यामध्ये आपण जर पुढं पाहायला गेलोच तर या ठिकाणी तुम्हाला पाहू शकतो तर दोन जानेवारीपासून एक सहा दिवस आपण या ठिकाणी घेऊ शकतो त्या ठिकाणी तुमचा जो डेटा आहे तो आठ किंवा त्याच्या पुढत पुढं जर पाहायला गेलो आपण त्याच्यामध्ये आठ ते नऊ जानेवारीपर्यंत आपल्याला सॉरी हा आठ ते नऊ जानेवारीपर्यंत आपल्याला कन्फर्मेशन हे डेट मिळू शकते ठीक आहे अठरा बावीस डिसेंबरमध्ये आपली फर्स्ट डिव्ही झालं होतं हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे फर्स्ट डिव्ही चार दिवस गेले होते नंतर एक जानेवारीला आपल्याला दिलं होतं त्याच्यामध्ये त्याच्या अगेन्स्ट सहा दिवसानंतर आपलं सेकंड डिव्हीचे जे परिपत्रक आलं होतं तेही आलं होतं त्याच्यानंतर आपण जर पुढं पाहायला गेलोस तर तेही येणार आहे या ठिकाणी आणि सर्वात महत्त्वाचं मुलांना हे सांगायचं आहे की भरपूर मुलं अबसेंटही राहत आहेत ठीक आहे हेही या ठिकाणी आपल्याला पाहिलं पाहणं महत्त्वाचं आहे तर काही मुलांचं ह्या वर्षी सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही काय ट्रेडचं पूर्ण वेटिंग क्लिअर व्हायला हो बसलेलं आहे असंही या ठिकाणी गुड न्यूज मिळत आहेत तर एल डी एसचाही केसचा एक मुद्दा आहे हा पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत एल डी एसचं जास्तीत जास्त डी व्ही टी जास्त असं हे नाही आहे त्यांच्यावर फक्त एल डी एस म्हणजे मुलींच्या जे जॉईनिंग ऑर्डर आहे त्याच्यावरती स्टे आहे बाकी मुलांच्या ह्याला काहीही फरक नाही आहे फक्त हा ओपन जनरलचे जे लास्ट लास्ट मुलं आहेत त्यांच्यावरती थोडाफार इफेक्ट होऊ शकतो आणि जर मुलगी वरती असेल तर मुली ह्या वरती असतील ना त्या मुलाच्या तर ते एल डी एसचं आरक्षणामुळे त्या मुलांना मुला हो ते ती जागा एखाद्या वेळेस जाईल तर आपण या ठिकाणी सातशे बहात्तरचाही एक कोर्स लाँच केलेला आहे तर मुलांना आपल्या हेल्प होईल तर आय टी आय विनर्स ह्या नावानं आपल्याला प्लेस्टोरवरती ते ॲप्लिकेशन आपल्याला पाहायला मिळेल तर तेही तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता तर त्याचा तर मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगेल तर त्याच्यावरती भरपूर प्रमाणात आणि व्यवस्थित क्वेश्चन्स चा जो डेटा आहे तो या ठिकाणी दिलेला आहे तर आपण पाहू शकता हे ॲप्लिकेशन आहे आय टी आय विनर्स म्हणून तर या ठिकाणी आपण तुम्ही याच्यावरती जाऊन आपण तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता त्याच्यामध्ये डिटेल्स व्हिडिओ दिलेले आहेत डिटेल्स एम सी क्यू दिलेले आहेत आणि त्याचा सिलेबस पण या ठिकाणी दिलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित पाहिलंच तर तुम्हाला या ठिकाणी ठिकाणी सर्व व्यवस्थित भरपूर प्रकारे तुम्हाला या ठिकाणी एम सी क्यूज दिलेले आहेत आत्ता वीसपर्यंत एम सी क्यू टेस्ट सिरीज ॲड झालेला आणि पुढील पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तर तुम्ही आपला हा कोर्सवरती जाऊन तुम्ही ह्याचा लाभ नक्कीच घ्या तीनशे नव्याण्णव फी आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सिलेबस वाईज एम सी क्यू दिलेले आहेत काय दिलेले तुम्हाला सिलेबस वाईज एम सी क्यूज दिलेले आहेत तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही याचा नक्कीच लाभ घ्या असं मी तुम्हाला सांगेल तर मित्रांनो काही प्रॉब्लेम किंवा काय अडचण तर माझा नंबर तर या ठिकाणी आहेच तुम्हाला तुम्ही नक्कीच त्याचा लाभ घ्या तर आपण या ठिकाणी मी नवीनही क्वेश्चन सिलेबस वाईज ॲड करणार आहेत आणि जर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स तसंच ॲटोमोबाईल जर मुलांची मागणी असेल तर त्यांनी मला रिक्वेस्ट करा कमेंट करा मी त्यांच्यासाठी सेपरेट एक टेस्ट सिरीज या ठिकाणी अपलोड करेल तर मित्रांनो मला जवळजवळ आय टी आयमध्ये ते आठ वर्षाचा एक्सपिरियन्स आहे टीचिंगचा मी स्वतः फिटर हा ट्रेड टीच करतो तर मित्रांनो हे क्वेश्चन्स आणि व्हिडिओ